तुम्हाला काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा असेल तर अशा वेळी तुम्ही खमंग, चटपटी, खुसखुशीत असा मसाला पापड नक्कीच ट्राय करू शकता. जाणून घेऊया मसाला पापड तयार करण्याची रेसिपी. नमस्कार, मी रिया. युनिक रियाज किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी इथे 2 कांदे, 2 टोमॅटो, 1 शिमला मिरची, 1 लिंबू, कोथिंबीर, पुदिना, हिरव्या मिरच्या आणि त्याचबरोबर लाल तिखट, चाट मसाला, काळं मीठ, सफेद मीठ, तिखट डाळ, नायलॉन बारीक शेव घेतले आहे आणि पापड इत्यादी साहित्य घेतले आहे. सर्वप्रथम मी कांदा, मिरची, टोमॅटो, कोथिंबीर, पुदिना, हिरव्या मिरच्या व लिंबू चिरून घेतला आहे. एका बाऊलमध्ये आपण तेल घेतले आहे. पॅन गरम होईपर्यंत आपण पापडांना ब्रशने तेल लावून घेऊ. तेल लावून झालेले पापड स्पॅच्युलाच्या सहाय्याने पॅन वरती दोन्ही बाजूने शेकून घेऊ. आता शेकून घेतलेला पापड एका प्लेट मध्ये ठेवून त्यावर लाल तिखट, चाट मसाला, काळं मीठ, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, चिरलेली शिमला मिरची, नायलॉन शेव, तिखट डाळ, पुदिना, कोथिंबीर आणि शेवटी चवीनुसार मीठ घालावे. सजावटीसाठी आपण कापलेला लिंबू व मिरचीचा वापर करू शकता. लिंबाच्या रसामुळे खूप छान चव येते. पापड तयार केल्यानंतर लगेच खाण्यासाठी घ्या, अन्यथा पापड नरम होतो. अत्यंत कमी वेळात चटपटीत मसाला पापड खाण्यासाठी तयार आहे.